नाही, हे जे बाब आहे ना, मी प्रशासनाच्या निदर्शना सांगतो तोपर्यंत याच्यावरती शिक्का. एक लक्षात घ्या, नाही तर आम्ही महापालिके क्षेत्रातले स्वतःवरील सगळे कार्यालयांना तालिबान आंदोलन चालू करू, लोकशाही मार्गाने सत्याग्रह चालू होईल, युवा मोर्चाचा होईल, तर त्यांच्या बरोबर गणेश म्हात्रे असेल. हा बाकी नेते काय करतील मला माहित आहे, संघाचे उपाध्यक्ष म्हणून मला माझ्याकडे विषय आला आणि ते सोबत आलेला आहे. एकही कार्यालय आम्ही चालू देणार नाही, असहकार आंदोलन चालू करू. लढा चालू न्यायालयाने परवा पेपरला पण बातमी तुमच्या लोकांचा स्टेटमेंट होता की कामगारांचे 27 हजार जे कर्मचारी आहेत त्यांना किमान वेतन किंवा महानगरपालिका नियमाप्रमाणे पगार देताना तुम्ही सांगताय की ते न्यायालयीन लढाई चालू आहे, तर अजून निर्णय झाला नाही. त्यांना जर परत म्हटली जी बघ, तुमच्या महिलांसाठी सांगतो, त्यांचं वेतनाचं जे आहे ना ते आता यांच्या शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेलं आहे किमान वेतनचं. पेपरला बातमी म्हणून मी सांगतो पेपर मध्ये आले, मग त्यांचं किमान वेतनासाठी शासनाकडे मान्यतेसाठी पाठवलेलं आहे. आमच्या कुठे आता 27 गावच्या कर्मचाऱ्यांना तर अजून पण कामगार दर्जात दिला नाही, अजून त्यांना तेच मंजुरीसाठी पाठवले. 2 वर्ष झाले भारतीय संविधान पाठवले, ते भारतीय संविधान 29 आणि हे बाब आहे वेळ बिघडा तुम्ही वापरताय. बाब धोरणात्मक निर्णयासाठी आहे आणि ती मान्यतेसाठी पाठवली, शासनाकडे पाठवली. ती विषय सांगू शकतो मी का तो विषय